आजचा इंग्रजी शब्द FREEZE, फ्रीज। फ्रीज म्हणजे गोठणे। बर्फ कसा असतो? गोठलेला असतो, बरोबर आहे। त्यानंतर पुढचा शब्द आहे MELT, मेल्ट। मेल्ट म्हणजे वितळणे। बर्फ असतो आणि बर्फाचं नंतर काय होतं? पाणी होतं। बर्फ विरघळला की त्याचं काय होतं? पाणी होतं। तर याला म्हणतात मेल्ट होणे। समजलं? फ्रीज आणि मेल्ट, ओके। आजचा संस्कृत शब्द, चित्र बघितलं, ओळखलं आहे ना? याला संस्कृतमध्ये म्हणतात रसगोलकम। काय म्हणतात? रसगोलकम। रसगोलकम म्हणजेच रसगुल्ला, ओके, ठीक आहे। आता पुढचा शब्द मधुमष्टहा। मधुमष्टहा म्हणजे काय? बालुशाही, ओके। संस्कृतमध्ये बालुशाहीला काय म्हणतात? मधुमष्टहा।